राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी हिरज तालुका उत्तर सोलापूर येथे शेतात बांधलेल्या एका बंगल्यातून गोवा राज्यासाठी विक्रीस असलेला 32.19 लाख रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय बातमीच्या आधारे सोलापूर पुणे हायवे रोड ते हिरज रोडच्या उजव्या बाजूस बंदिस्त RCC बंगल्यामध्ये हिरज तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी दुपारच्या सुमारास धाड टाकली असता बंगल्यातील एका कुलूपबंद असलेल्या खोलीत गोवा राज्यात विक्रीस असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विदेशी दारूचा साठा मिळून आला. जप्त केलेल्या दारूच्या साठ्यात 180 मिली क्षमतेच्या मॅकडोवेल नंबर 1 विस्कीच्या 379 पेट्या, इम्पेरियल ब्ल्यू विस्कीच्या 31 पेट्या, मॅकडोवेल नंबर 1 विस्की व इम्पेरियल ब्ल्यू विस्कीच्या 17,200 बनावट लेबले जप्त करण्यात आली. या कारवाईत 32,19,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी कोणीही इसम मिळून न आल्याने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने निरीक्षक सदानंद मस्करे पुढील तपास करत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, संभाजी फडतरे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानंद होळकर, जवान अनिल पांढरे, जवान वाहनचालक रशीद शेख, संजय नवले यांनी पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे यांनी त्यांच्या पथकासह उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज गावातील एका शेतीमध्ये शेतीत बांधलेल्या एका बंगल्याची झडती घेतली असता त्यातील एका खोलीमध्ये आम्हाला गोवा राज्य निर्मित आणि विक्रीसाठी असलेला विदेशी मद्याचा साठा आढळून आला. सदर साठ्यात इम्पेरियल ब्लू व्हिस्कीचे 31 बॉक्स आणि मॅकडॉनल्ड नंबर 1 व्हिस्कीचे 379 बॉक्स असा एकूण जवळपास 31,33,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यात विदेशी मद्याच्या साठ्याबरोबरच बनावट लेबल इम्पेरियल ब्लू आणि मॅकडॉनल्ड नंबर 1 व्हिस्कीचे बनावट लेबलही आढळून आले. त्या लेबलांची किंमत 86,000 इतकी आहे आणि या कारवाईत एकूण 32,19,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, अनिल पांढरे, निरीक्षक संभाजी फडतरे व इतर जवान कर्मचाऱ्यांनी पार पाडलेली आहे.